नमस्कार मित्रो माझ्या भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तुम्ही जर फ्लॅट घ्यायला निघालात आपल्या पुण्या पुणे शहरात फ्लॅट घ्यायला निघालात तर तुम्ही फ्लॅट घेताना कुठ कुठले कुठले डॉक्युमेंट्स पाहायचे असतात कुठल्या गोष्टी तपासायच्या असतात त्याच्याबद्दल ही सिरीज आहे त्याच्यातला आज हा पहिला व्हिडिओ आहे तर जेव्हा तुम्ही फ्लॅट पाहायला जाता तेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट जस्ट चालू झालेला असेल किंवा बांधकाम चालू असेल आणि तुम्हाला तुमच्या पुढे बरंच एक मोठं प्रपोजलची प्रोजेक्टची फाईल ठेवल्या जाते त्या प्रोजेक्टच्या फाईलमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी पाहायच्या असतात सगळ्यात आधी नंबर एक हे पहा की जमिनीचा मालक कोण आहे त्या प्रोजेक्ट जी ज्या जमिनीवर प्रोजेक्ट चालू होत आहे किंवा प्रोजेक्ट बांधला जात आहे त्या जमिनीचा मालक कोण आहे मग याच्यासाठी कुठला डॉक्युमेंट पाहणार तुम्ही याच्यासाठी डॉक्युमेंट पाहायचं सात बारा कोणाच्या नावाने आहे हे पहिलं डॉक्युमेंट पाहायचं ज्याचा ज्याच्या नावाने सात बारा आहे तो जमिनीचा मालक पण प्रोजेक्ट चालू होताना काय होतं ज्याच्या नावाने सात बारा आहे तो प्रोजेक्ट चालू नाही करत प्रोजेक्ट कुठला तरी बिल्डर चालू करतो मग अशा केसमध्ये काय होतं तो जमिनीचा मालक म्हणजे शेतकरी आणि बिल्डर या दोघांमध्ये एक डेव्हलपमेंट अग्रीमेंट होतं काय म्हणून होतं की हा जो शेतकरी आहे तो म्हणतो की माझी ही शेतजमीन आहे मी याचा मालक असून ही जमीन माझ्या ताबे वाटीत असून या जमिनीचा मी एकमेव हो किंवा कायदेशीर मालक का आहे आणि बिल्डरला ही जमीन डेव्हलप करण्यासाठी देतो आहे आणि डेव्हलप करून जो प्रोजेक्ट होईल त्याच्यामध्ये आमचं असं असं शेअर राहील असं आणि या पद्धतीने आमची त्या डेव्हलप प्रॉपर्टीमध्ये आमचं हिस्सा राहील प्रॉपर्टीमधला प्रॉफिटमधला हिस्सा राहील किंवा फ्लॅटच्या रूपात हिस्सा राहील असं त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये लिहिलं असतं तर हा दुसरा डॉक्युमेंट पाहायचा डेव्हलपमेंट अग्रीमेंट दोघांमध्ये झालेला आहे का हा जर दुसरा डॉक्युमेंट क्लिअर असेल तर तिसरा डॉक्युमेंट पाहायचं की ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही फ्लॅट घ्यायला गेलात त्या प्रोजेक्टमध्ये एकूण पाच हजार स्क्वेअर फीटपेक्षा जास्त जर बांधकाम असेल अफकोर्स असणारच आहे पाच हजार स्क्वेअर फीटच्या खाली नसणार तर आजच्या नियमाप्रमाणे तो प्रोजेक्ट रेरा रेराच्या अंतर्गत रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे त्यामुळे बिल्डरकडे तिसरा डॉक्युमेंट मागायचा रेरा रजिस्ट्रेशन झालं का आता रेरा रजिस्ट्रेशनचे खूप रेरा रजिस्ट्रेशनचं महत्त्वाचं काम काय आहे ती मी रेरामध्ये तुम्हाला सांगेन की त्याच्यात महत्त्वाच्या गोष्टी काय असतात महत्त्वाच्या तरतुदी काय असतात तर तिसरा डॉक्युमेंट रेरा पाहिलात आणि आता चौथं पाहायचं चौथं डॉक्युमेंट पाहायचं ही जी शेतजमीन आहे याला एन ए नॉन एग्रीकल्चरल केलं का कलेक्टरकडून एन ए करून मिळतं ते एन एचं एक डॉक्युमेंट मिळतं एक ऑर्डर असते लांब लचक एक दहा बारा पानाची ऑर्डर असते त्या पानाच्या ऑर्डरमध्ये दहा बारा पानाच्या ऑर्डरमध्ये लिहिलं असतं की ही जमीन यांनी याने एन ए करायला अर्ज केला आम्ही एन ए करतो आहे इतक्या दिवसात जर या जमिनीचं सा। सांगितलेलं पर्पज जर यांनी सॉल्व्ह नाही केलं तर ही जमीन ऑटोमॅटिक रिव्हर्स होईल परत एनएची एची ॲग्रीकल्चर रिव्हर्स होईल असं त्याच्यात लिहिलं असतं ते ऑर्डरमध्ये ते पाहायचं कारण काय एने तुम्ही घेतलात पाच वर्षाआधी पण एने घेताना त्याच्यात लिहिलं होतं की पाच वर्षात हा प्रोजेक्ट कम्प्लीट नाही केला तरी असं एन ए रिव्हर्स होऊन ही परत ॲग्रिकल्चरल जाईल असा बरेचदा घोड असतो त्याच्यामुळे ऑर्डर जुनी तर नाही ना एक्सपायर तर होत नाही ना एनएची ऑर्डर हे पण पाहायचं एकदा एनेचं कागद दाखवलं की नेक्स्ट कागद बघायचं की टी पी टाउनशिप प्लॅनिंग अथॉरिटीकडून तो जो प्लॅन आहे तो सँक्शन करून घेतला का त्याचं कागद आहे का हे कागद पाहायचं हे झाले अगदी फंडामेंटल बेसिक कागद एवढे कागद असेल तर तुम्ही अशा प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक करू शकता एवढे कागद जर बिल्डर दाखवत असेल तर तो प्रोजेक्ट लीगल आहे फ्लॅट बुक करण्यासारखं आहे त्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही फ्लॅट घेत असाल तर त्याच्यावर बँक लोनसुद्धा देईल कारण एवढी कागद असली की लोन घ्यायला लोन मिळायला काही अडचण जात नाही तर हा झाला एन ए टी पीवाला प्रोजेक्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की ग्रामपंचायत सँक्शन नावाची काय भानगड आहे ग्रामपंचायत सँक्शनचे प्रोजेक्ट काय असतं त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन तर मित्र तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लिगल चॅनल कायदेभान पाहत राहा Bye.